ते म्हणजे एमओ स्पार्टन विरुद्ध HQWNS सायक्लोन्स या दोन संघांच्या दरम्यान विजेते संघ आहेत फेरीत दाखल झालेले आहेत. ते म्हणजे एमओ स्पार्टन वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तसंच आमंत्रित केलं ते म्हणजे हेडक्वार्टर सायक्लोनच्या टीमला. पुन्हा एकदा आपण हर्षद ठाकूरला पाहणार आहोत. विवेक ठाकूरला आपण पाहिलं मंगेश वैद्यच्या टीममध्ये, मात्र त्याचा संघ पराभूत झाला. दुसरा भाऊ आहे तो म्हणजे हर्षद ठाकूर मॅन फ्रॉम रायगड. आणि रायगडच्या क्रिकेटबद्दल आम्ही सांगत होतो, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर संपूर्ण एक ॲग्रेसिव्ह व्यवसाय क्रिकेट जर कुठल्या राज्यामध्ये असेल, कुठल्या जिल्ह्यामध्ये असेल, तर ते नक्कीच आपण पाहतो. ते म्हणजे रायगडच्या तालुक्यामध्ये अप्रतिम असं क्रिकेट खेळलं जातं. पंचांचा इशारा तो लेट्स प्ले स्टार्ट. थँक्यू. पंचांची भूमिका आपण पाहिली, एक अत्यंतिम अशी कामगिरी पंचांच्या भूमिकेमधून आपण पाहिली आहे. तिन्ही पंच क्लास कामगिरी आपण या ठिकाणी करतायत. तर बॉलर असतील, ट्वेल्थमन आमच्याकडे आलेला नाही, एमओ स्पार्टन. प्लीज सेंड यू ट्वेल्थमन इन कॉमेंट्री बॉक्स इमिजिएटली. एमओ स्पार्टन ट्वेल्थमन, यस प्लीज. विवेक विनायक गोलंदाज आहेत, 78 जर्सी नंबर. सामना करतील हरफन मोला, तडाकेबंद इनिंग्स पेश केलेला. आपण पाहिले आज सकाळच्या सत्र अक्षरशः तुटून पडला होता. 45 धावांची गणती इनिंग्स पेश केली, मला तो मॅच होता. यावेळी हलकेच तटवून काढलाय, मानसन्मान दिला जातोय चेंडूला. आणि दोन क्षेत्राच्या मधून चेंडू काढण्याचा मानस होता, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण इतकं चांगलं दर्जाचं झालंय. आणि स्कोर मूव्ह ऑन टू 1 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. ऑफ द मार्क होत आहेत हर्ष ठाकूर. नक्कीच रायगडच्या पट्ट्यामध्ये अनेक ठाकूर आम्ही पाहिले. विश्वनाथ ठाकूर एक वेगळं नाव आणि वलय आहे या संपूर्ण ठाकूर फॅमिलीमध्ये. एक चांगलं नाव आहे आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमध्ये, दबदबा या ठाकूर नावाचा आहे. या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये देखील, या प्रीमियर लीगमध्ये आपण देखील ठाकूर नावाचा दबदबा पाहिला. आणि अप्रतिम खेळ आम्ही त्यांच्या माध्यमातून, खरोखरच प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला. या सामन्यात मोठी अपेक्षा आहे हर्षदकडून. बॅट्समन सतेज आहेत आणि मागच्या सामन्यात देखील तेज कामगिरी केली होती, नावाच्या अनुरूप कामगिरी आहे या सतेजची. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. मागच्या सामन्यात देखील काही नेत्रदीपक फटके आम्ही पाहिले होते. ऑल अलाउंड द ग्राउंड कार्पेट शॉट्स असतील किंवा विल लॉफ्टेस्ट ड्राईव्ज असतील, एक चांगलं सतेजच्या बॅटमधून आम्ही पाहिले. मात्र हा मोठा सामना आहे. राईट अम राऊंड द विकेट विनायक टू सतेज. यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं एक ऑफ ड्राईव्ह होता, मात्र स्ट्रेट टू अ फील्ड. ड्राईव्ह किती चांगला असेल, मात्र तो ज्यावेळेस क्षेत्राच्या हातात जातो त्यावेळी त्या फटक्याची किंमत शून्य असते, तर डॉट डिलिव्हरी जाते. विनायक कसून मारा करतोय. ऑफस्टिकला चेंडू ठेवण्याचा एक मानस असतो बॉलरचा. नक्कीच गोलंदाज म्हणून यावेळी ज्या पद्धतीने नेट्समध्ये सराव केला आहे तोच या ठिकाणी या मोठ्या पटलावर प्रत्यक्ष घेऊन येत आहेत विनायक. मागे जाऊन रूम बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र तसं स्वातंत्र्य दिलं जात नाही आहे, कारण विनायक एक सुरुवात करतात आपल्या. एमओ स्पार्टनचा जे कॅप्टन आहेत त्यांनी प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण का घेतलं आहे, आत्तापर्यंत विश्वासार्थ ठरवला विनायक यांनी. आणि दोन्ही तडाकेबंद फलंदाज आहेत, आक्रमक फलंदाजी आम्ही दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहिले. लेफ्ट हँडेड राईट हँड कॉम्बिनेशन फॉर दिस टीम HQ हेडक्वार्टर्स सायक्लोनची टीम आहे. आणि सायक्लोनच्या संपूर्ण सायक्लोन आलं होतं मागच्या सामन्यामध्ये, अक्षरशः तुटून पडले होते दोन्ही फलंदाज. मात्र या सामन्यामध्ये चित्र वेगळं आहे, सामना वेगळा आहे, फ्रेश मॅच. पाहूया कशा पद्धतीने विनायकचा सामना करतील सतेज. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या खूप बाहेर चेंडू आहे, मात्र चेंडू मारण्याचा मानस होता. पॉईंट रिझनमधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा एक संधी होती, मात्र यावेळी संधी चुकते. फसतोय फलंदाज आणि चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय. खूप शांत ठेवलं आहे विनायकने, चांगली लाईन लेंथ आणि डायरेक्शन ठेवलं आहे, आणि तेच अति आवश्यक असतं ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता. आणि विशेष म्हणजे आपण पॉवर प्लेचं षटक बघतो, हाणामारीचं षटक आहे, पॉवर प्ले ताकदचं खेलो. यावेळी ताकद यावेळी लावली आहे, मात्र स्ट्रेट टू अ बॅक टू द कॉटन बॉलचा औसर. नो, दॅट इज द क्रिकेट. आपण यालाच क्रिकेट म्हणतो. यावेळी संधीचं सोनं करण्याचं अपॉर्च्युनिटी होती, अपॉर्च्युनिटी गॅदर करायची होती, कॅच गॅदर करायचा होता. झेल सोडलाय की यावेळी येणारी मॅच सोडली आहे. नक्कीच आपण तो सामना नेहमीचा आपल्याला आठवणीत राहतो, विश्वचषकचा सामना होता साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा मॅच. आणि स्टीव्ह वॉज अ कॅच हर्षल गिब्सनं सोडला होता, त्यावेळीच
श्री बनो सांगितलं होतं हा जेल नाही तर तू वर्ल्ड कप सोडलायस तर नक्कीच पाहूया कशा पद्धतीनं सतेज या जीवनदानाचा फायदा उचलतो. थँक्यू. नक्कीच गेस्ट या ठिकाणी आहेत या सर्वांचं नक्कीच हार्दिक सहर्ष असं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 प्रेक्षकांची रेलचेल आहे. नक्कीच आत्मविश्वास दुनाला यावेळी मात्र अर्षदनी बॅटमधून स्टायलिश स्ट्रोक आहे. कॅच होतोय का? यस इट इज. कॅच या ठिकाणी पकडलाय आणि नक्कीच आपण पाहायचंय की क्षेत्ररक्षक कोण आहे. अजूनही 12th मन कॉमेंटरी बॉक्स मध्ये आलेला नाही. देर आर मेनी प्राइजेस, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि गुणसंख्या लेखकाला कशा पद्धतीने आपण लिहिता येईल. इट्स अ लाईव्ह यूट्यूब स्कोरिंग चालू आहे. काय नाव आपण देणार? कॅच चांगला घेतला डीप झोन मध्ये. क्षेत्ररक्षक कोण आहेत? वी डोंट नो. लक्ष्मीकांत. बट 12th मन इज मस्ट इन एव्हरी टीम विच गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट द नेम ऑफ द प्लेयर्स अँड विच विल रिफ्लेक्ट इन द लाईव्ह यूट्यूब थ्रू आउट द कॅमेराज ॲज वेल ॲज द स्कोर कार्ड. तर निलेश गोलंदाज आहेत. नवीन गोलंदाजीसाठी आलेत. पहिले षटक संपलं आहे का? तर पहिल्या षटकामध्ये विनायकचं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं होतं. विनायकने पहिल्या षटकामध्ये किती धावा दिल्या? तर मात्र 2 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केला आहे. मोठा गडी बाद केला. मी म्हणेल हर्ष ठाकूर मॅन फ्रॉम रायगडला परतावं लागेल, कारण एक चांगली गोलंदाजी होती. विनायक टिचून मारा करत होते. लाईन लाईन डायरेक्शन अप्रतिम होतं आणि त्याचाच कुठेतरी फायदा नक्कीच मिळाला आहे. परिणामस्वरूप 1 गडी बाद होतोय आणि नक्कीच यावेळी पॅवेलमध्ये परतावं लागेल हर्ष ठाकूरला. एक मोठा झटका, एक मोठा मासा गळायला लागला आहे. आता इथून पुढे क्रिकेट कसं खेळणार हेच कारण सतेज सलामीवीर त्यांच्यावर ही जबाबदारी आहे आणि त्यांची जबाबदारी त्यांच्यासोबत साथ देण्यासाठी आल्या ते म्हणजे फलंदाज निलेश. सतेज आणि निलेशची जोडी आहे. नक्कीच कशा पद्धतीने या हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाचं तारू पहिल तिरेवर नेणार आहेत हे पाहायचं आहे. एक रोमर्शक लढत पाहण्यासाठी आपण पाहू शकता. स्टँड्स कच्चून भरले आहेत. प्रेक्षकांमध्ये गर्दी आहेत. तसेच दर्दी देखील आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहू शकता. चाहते आहेत तर संबंध एक चांगल्या पद्धतीचं यावेळी आपण पाहतोय. चेंडू फेक चांगली आहे. दोन्ही गोलंदाज आत्तापर्यंत आपण पाहिले तर विनायकने चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आपण कुंजनच्या माध्यमातून आपण पाहतोय. जर्सी नंबर 45 रोहितचा लकी नंबर. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कॅचेस विन द मॅचेस. निरंजन यांनी जेल टिपला होता. 7 दिली पाहिजे क्षेत्ररक्षकाने आणि ती 7 दिली जाते गोलंदाज कुंजन याला. नक्कीच प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो फलंदाज चांगली फलंदाजी करतो तोच नावरूपाला येतो आणि नावाजलेले फलंदाज या संघामध्ये आहेत. आपल्याला माहिती मिळेल की हर्ष ठाकूर बाद झाला. त्यानंतर सतेज बाद झाला आहे. ओपनिंग सलामीवीर ते तंबूत परतल्या. त्यानंतर आपण पाहतो निलेशकडून खूप अपेक्षा असतील. नवीन फलंदाज कोण आहेत हे देखील आपल्याला याची माहिती मिळेल. अतुल आहेत आणि अतुल आणि निलेशबद्दल एक नावाजलेले दोन्ही खेळाडू असतील कारण अप्पर ऑर्डर बॅट्समन आहेत. आणि या संघाचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये दोघांना संधी मिळाली नव्हती कारण हर्षद आणि सतेजनं एकहाती सामना फिरवला होता. एक वन साइडेड मॅच आपण पाहिली होती. आपण पाहूया अतुल आणि निलेश ऑन स्ट्राईक असतील. अतुल ऑन स्ट्राईकला येतील आणि नक्कीच कुंजन ऑन ड्रायव्हर सीट आहे. हा संघ एमओ स्पार्टनचा संघ. वाईल वोन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॉलिंग अतिशय चांगली आहे. पॉवर प्लेचं षटक संपलं आहे. दुसरं षटक आपण पाहतोय. डीप झोनमध्ये क्षेत्ररक्षक तयारी करण्याचा मानस आहे कारण दोन्ही फलंदाज आहेत. आता मात्र खूप चांगल्या पद्धतीनं पार्टनरशिप करायला हवी.
पार्टनरशिप बिल्ड झाली तरच आपण सामन्यामध्ये चांगलं टोटल गॅदर करू शकता. नक्कीच जो दबदबा आहे या संपूर्ण हेडक्वार्टर सायक्लोन टीमचा तो बरकरार राहील. 50 धावा नक्कीच टार्गेट असेल. यावेळी खूप बाहेर आहे, पंच ओळखत आहेत चेंडू, पंच समांतर करत आहेत रेषेमध्ये, दोन्ही आत फैलावत आहेत, सांगतायत की दिस इज अ वाईड अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. तर अवांतर धावेमध्ये भर पडते, धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 3 मात्र धावा या ठिकाणी धावफल करत आहेत. हालात बहुत खसते आहे, यावेळी खेळण्याचा प्रयत्न तर होता मात्र जरूर झाला आहे, मात्र चेंज ऑफ पेस व्हेरिएशन्स आपण पाहतोय कुंजनच्या गोलंदाजीमध्ये. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे, एक चांगला अॅटॅक आपण या ठिकाणी पाहतोय. एमोस पॉटनची गोलंदाजी चांगली आहे, म्हणूनच की काय कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॉलिंग अप्रतिम टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि फलंदाजाला अक्षरशः या ठिकाणी जखडून ठेवलं जाते. फैलावलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेग रिझन, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, डीप झोनमध्ये क्षेत्रशा डीप कवर देखील आहे. तर यासमधील 4 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. यावेळी शॉटम पूल केलाय टुवर्ड्स द स्क्वेअर लेग रिझन, क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत आणि रोखलं जात आहे ते फलंदाजांना. एक चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी मिळत आहे, तर नक्कीच गोलंदाजाला यावेळी मिळते ती क्षेत्ररक्षकाची 7-1 धाव मिळते. नवीन फलंदाज आपण पाहूया कशा पद्धतीने फेस करतील. अतुल आहेत पहिल्याच चेंडू फेस करतील गोलंदाज. अतुल सामना करतील कुंजनचा. यावेळेस 1 धाव पुन्हा एकदा स्ट्रेट टुवर्ड्स अ फिल्डर वाईल चेंडू क्षेत्ररक्षकात जातोय, मात्र कॉलिंग चांगला आहे आणि 1 धाव पुन्हा एकदा यावेळी टोटलमध्ये ॲड होते. अतुल आता स्ट्राईकला आहे, माहिती मिळते आम्हाला करेक्शन इयर. तर कुंजनची गोलंदाजी खूप चांगली आहे असं मी म्हणेन, कारण रनंत ऊन आहे आणि या रनंत उन्हामध्ये विकेट खूप चांगल्या पद्धतीने ड्राय झाली आहे. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने टोल आहे, हाय अँड हँड संभिरकावून दिलंय फलंदाज. त्यावेळी क्षेत्ररक्षक कोण आहेत, प्रयत्न चांगला होता आणि हा प्रयत्न आहे तो म्हणजे अतुलचा. अतुलच्या बॅटमधून येतोय सुंदर हँड. खूप मोठ्या अपेक्षा असतील यावेळी संपूर्ण संघाला, कारण संघ अडचणीमध्ये आहे आणि ज्या ज्या वेळेस संघ अडचणीत होता त्यावेळेस भारतासाठी विराट कोहली धावून आला, नक्कीच वेस्ट इंडिजसाठी ब्रायन लारा धावून आला. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आहे. श्रीलंकेचा तो सामना मला आठवतो, वर्ल्ड कपचा 1996 वर्ल्ड कप सेमीफायनल्समध्ये खूप लवकर गडी बाद झाले. त्यानंतर अरविंद डिसिल्वा श्रीलंकेसाठी धावून आला आणि सेमीफायनल्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी मिळवला आणि आपल्या श्रीलंकेला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून दिला. त्यानंतर आपल्या सर्वांनाच ती कहाणी माहिती आहे, भारत विरुद्ध श्रीलंकेचे मॅच त्या ठिकाणी रंगली आणि नक्कीच श्रीलंकेने त्या सामन्यामध्ये वर्ल्ड कप विश्वविजेता पहिल्यांदा नाव कोरलं ते संपूर्ण विश्वचषकावर. यावेळी पुन्हा एकदा विनायक येत आहेत, दुसरं षटक असेल विनायकचं. हळकी एज येते, थर्डमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र मिळेल निलेशला. पुन्हा एकदा अतुल ज्यावेळेस फलंदाजीसाठी आल्या अपेक्षा असतील अतुलकडून, संपूर्ण इनिंग्स अतुल आणि निलेशला घेऊन जायचे अशी अपेक्षा नक्कीच हेडक्वार्टर्सची संपूर्ण सायक्लोनचे खेळाडू करत असतील. पाठीराखे आहेत, समर्थन यावेळी जोरदार आहे. आपण स्टँड्स पाहू शकता, खचाखच स्टँड्स भरलेत, खूप प्रेक्षकांची गर्दी आहे आणि याचं एकमेव कारण आहे ही टुर्नामेंट खूप सक्सेसफुल आहे. ज्यांनी ज्यांनी या टुर्नामेंटला यशस्वी करण्यासाठी हातभार लावले त्या सर्वांचं खूप खूप आभार आणि थँक्स अ लॉट. यावेळी चेंडू इनस्विंग केला जातो आहे, विचारला जात आहे प्रश्न आणि नक्कीच अतुल विचारत आहेत की चेंडूचं पिचिंग काय. मात्र चेंडू पिच झाल्यानंतर चेंडू आतमध्ये मूव करतो आहे, इनस्विंग डिलिव्हरीज लगातार या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे आणि फलंदाजाला या ठिकाणी पुन्हा एकदा शांत ठेवण्यात यश मिळतं ते गोलंदाज विनायकला. तर छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत असेल आणि नक्कीच पुन्हा एकदा यावेळी रेस्ट कम टीज इन टू द पिक्चर गाईड केलं आहे. यावेळी डीप स्क्वेअरलिझममध्ये चेंडू यावेळी येतोय आणि क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, मात्र सुरक्षित असतील दोन्ही फलंदाज, विसुरक्षित असेल तो म्हणजे अतुल. 2 धावांनिशी टोटल ॲड होते, धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दोन्ही सलामीवर तंबूमध्ये परतले आहेत. त्यानंतर आपण 15 धावा धावफळकावर दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय खूप काही करून दाखवायचं आहे. 50 धावांचं टार्गेट नक्कीच सेट केलं असेल वाईल बॅटिंग फर्स्ट ॲज पर ॲज अ हेडक्वार्टर सायक्लोन इज कन्सर्न. नक्कीच दगी 30 आणि 40 धावांच्या आतमध्ये रोखण्यासाठी एमोस पाटणने नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम गोलंदाजी करतायत पुन्हा एकदा विनायक.
अतुल पुनः एकदा विचारता इट्स सबमरीन डिलिवरी, चेंडू खाली राहतो आहे, चेंडू राइज होतोय, खेळपट्टीचं परिवर्तन आपल्याला खूप खेळपट्टी बदलताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच क्युरेटर्स देखील यावेळी नक्कीच आभार मानायला हवेत, चांगली खेळपट्टी तयार केली. आउटफील्ड ग्रीन लॅशफील्ड आउटफील्ड आहे, त्यामुळे इंजुरीचा धोका खूप कमी आहे. एक चांगलं क्रीडांगण आपण पाहतोय आणि नेवल डॉकेटच्या या कॉलनीमध्ये एक चांगला सुंदर असा अनुभव एक्सपिरियन्स क्रिकेट खेळताना यावेळी मिळतो. यावेळी चेंडू फुलटॉस आहे, लो फुलटॉस आणि अतुलला यावेळी मिस जज होत आहे. अतुल वाईल्डला फुल टॉस होता, नक्कीच लेगबायचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून केला जातो आहे. गुणलेख यावेळी स्कोअर कार्डमध्ये 1600 धावसंख्या नोंदवत आहेत आणि स्लोली बट स्टडीली स्कोर मूव्ज ऑन टू द टार्गेट. व्हॉट इज द चॅलेंज, व्हॉट इज द टार्गेट फॉर दिस मॅच? क्वार्टर फायनलचा मोठा सामना आहे आणि नक्कीच या सामन्यात जो संघ विजयी ठरणार तो अंतिम उपांत्य फेरीमध्ये यावेळी प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. हा पार्टेड स्ट्रोक पुन्हा एकदा अपील केलं जात आहे, उत्साह खूप आहे, मात्र आत्मविश्वास यावेळी कमी आहे. पंचांनी ओळखलं आहे की हा चेंडूचा इम्पॅक्ट हा लेग साईडला आहे, इन स्विंग डिलिव्हरी होती, कुठेही मिडल स्टंपला इम्पॅक्ट नाही. परिणामस्वरूप यावेळी षटक संपते, 17 धावा यावेळी धावफलकावर लागतील लेगबॉयच्या स्वरूपात. 2 गडी बाद झाले, सलामीवीरच तंबूमध्ये परत देत 3 षटकं यावेळी मार्गस्थ झाले. 3 षटकामध्ये 17 धावा, बिलकुल हालात खस्ते आहे. नक्कीच या खस्ते हालामधील प्रतिकूल परिस्थितीमध्ये उचलंबे स्ट्रोक यावेळी आपल्याला पाहायला मिळतील का? कारण निलेश आणि अतुलकडे ती क्षमता आहे, नक्कीच क्षमता असणार आणि असायला हवी, कारण आपण 2 डाऊन बॅट्समन आहात, 1 डाऊन बॅट्समन आहात. नक्कीच खूप 12 चेंडूमध्ये आपल्याला किती टार्गेट द्यायचं आहे, आपल्याकडे शिल्लक आहे ते म्हणजे मात्र 12 चेंडू. आणि हर्षद आणि सतेज जरी बाद झाला असेल तरी देखील तुमच्याकडे बॅट आहे आणि त्या बॅटने तुम्ही बोलायचं आहे की आम्ही देखील खेळू शकतो, चौकार आणि षटकार ठोकू शकतो. कारण अतुलने ते दाखवून दिले, एक षटकार अप्रतिम आपल्याला पाहिला, वाडी शिलाँग क्षेत्रात ठोकला आहे. आणि नक्कीच 3 ओव्हर्स के बाद या पर रनसंख्या आहे 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर द कम्प्लिशन ऑफ थर्ड ओव्हर. तो या पर 2 ओव्हर्स शेष आहे, बाकी आहे फेकने. 12 गेंदों का खेल या पर जारी हुआ है. यहाँ पर पिच अटके खेला है, लेट कट, लेकिन मात्र एक सिंगल और डबल से काम नहीं चलेगा जहाँ तक का ताल्लुक है आपको चैलेंज टारगेट देने का, क्योंकि एमओ स्पार्टन्स की टीम उनकी उन्हें थैंक यू डीजे, थैंक यू बैटर मौजूद. नेक्स्ट मैच, मैच नंबर 24, करंजा स्ट्राइकर्स वर्सेस कोलाबा किंग्स. दोनों कैप्टन टॉस के लिए कॉमेंट्री बॉक्स के पास आइए. करंजा स्ट्राइकर्स एंड कोलाबा किंग. थँक यू डीजे. यावेळी क्षेत्ररक्षण अत्यंत कच्छळा पद्धतीचं झालंय, मात्र त्याचा फायदा उचलाय फलंदाजाने आणि दबाव आणि प्रेशर यावेळी टाकलाय. कारण पहिली धाव ज्यावेळेस आपण वेगाने घेता त्यावेळेस आपल्याला एक अवसर संधी असते, ती म्हणजे प्रेशर टाकलं जातं क्षेत्ररक्षकावर. धावफलक आता 20 जाऊन पोहोचलाय, प्रत्येककडून अपेक्षा असतील उंच टोले लगावतोय का, फटके लगावतोय का, हे आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येककडे संपूर्ण रसिकांचं नजर आहे. त्यावेळी खूप मोठ्या पद्धतीने खेळलाय, वंच जातोय चेंडू आणि व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसेंटली टेकन बाय कुंजन. उरणवरून ट्रॅव्हल केलंय, खूप दुरून आलेला आहे कुंजन. दाखवून देतो अनेक खेळाडू आहेत, आपण माहूलवरून मंगेश वैतीला पाहिलं होतं, त्यानंतर हर्षद ठाकूर, विवेक ठाकूर मॅन रायगडवरून ट्रॅव्हल केला. कुंजन ठाकूर हा देखील ठाकूरच आहे, तो ठाकूर का बोलवाला आहे कुंजनजी. और 45 नंबर्स की जर्सी भी परिधान की आहे, तो चुलत भाऊ आहे असं आम्हाला माहिती मिळत आहे. तर लगेच रोहित, यानी की रोहित, व्हॉट अ मॅग्निफिसंटली कॅच टेकन बाय दिस कुंजन. आणि गोलंदाजीमध्ये नैपुण्य दाखवलं कुंजननी, चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षणामध्ये साथ दिली जाते. यावेळी गोलंदाज मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, नक्कीच गणरायाला वंदन केलं होतं. विनायक असतील, मंगेश असतील, गणपती आराध्य दैवत हिंदूंचं. यावेळी मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. निलेश तर निलेश आणि विक्रम आहेत. तर अपेक्षा होत्या अतुलकडून, अपेक्षा
यावेळी भंग होतोय आणि एक चांगला कॅच यावेळी अतुलला पॅवेलमध्ये पाठवतोय. यावेळी मंगेशचा चेंडू अक्षरशः चांगला चेंडू, विचारा प्रश्न विचारले आणि नक्कीच अक्षरच्या ब्लॉकवर डिलिव्हरी. जे एक अस्त्र ब्रह्मास्त्र शस्त्र असतं लेफ्ट हँडेड गोलंदाजाचं ते या ठिकाणी वापरताना आपण पाहतोय मंगेशकडे ती क्षमता आहे आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आहे. एमोस पाटणचा संघ खूप चांगल्या पद्धतीनं गेम प्लॅन करून आला आहे, चांगला सराव केला आहे आणि या मोठ्या पटलावरती औचित्य आहे ते म्हणजे राजेश छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आपण पाहतोय आज संध्याकाळच्या सत्रात प्रमुख पाहुण्यांचे शुभ असते. यावेळी चमचमणारी ट्रॉफी प्रदान केली जाईल आणि आकर्षक ट्रॉफीसाठी झुंज आपण पाहतोय. समस्त 27 टीम्स या ठिकाणी होते. यावेळेस पूर्ण चांगल्या पद्धतीने चेंडू हवेमध्ये येतोय, कॅच घेतोय का, नक्कीच कॅच त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करायचा होता मात्र यावेळी कॅचमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वरती. षटक संपतंय ते चौथं, चार षटकानंतर थँक्यू डीजे, चार षटकांनंतर 22 धावा आहेत आणि गडी बाद झालेत ते 3. तर 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 4th ओव्हर. इट्स अ व्हेरी मिझरेबल सिच्युएशन, इनक्रेडिबल इनिंग्स खेळायला हवी. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि कोणता बॅट्समन आहे जो 6 चेंडूमध्ये 6 षटका ठोकेल. थँक्यू. नेक्स्ट मॅच करंजा स्ट्रायकर्स वर्सेस कोलाबा किंग. दोनों कैप्टन टॉस के लिए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स के पास आइए. लक्ष्मीकांत प्यारेलाल जिया संगीत कोलाबा टीम किंग्स के कैप्टन टॉस के लिए जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स के पास आइए. तो लक्ष्मीकांत येता येता शेवटचं षटक घेऊन आखरी ओवर यहां पर प्रगतिपथ पर होगा. कारवार लक्ष्मीकांत कारवार, मॅन फ्रॉम कारवार, तोरून ट्रॅव्हल केले आहेत आणि नक्कीच एक चांगलं प्रदर्शनाची अपेक्षा आहे. शेवटचं षटक असेल बॅट्समन विक्रेन जो की लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, राईट हँडेड लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये थोडंसं या ठिकाणी अवघड परिस्थिती असते ज्यावेळेस फील्ड सेटअपमध्ये चेंजेस केले जातात कारण राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॅट्समन यावेळी मैदानात बॅटिंग करत आहेत. बुद्ध बॅटर्स आपण पाहतोय. लक्ष्मीकांत शांत खामोश ठेवलं गेलं, ब्लॉक होल डिलिव्हरी पुन्हा एकदा मार्गस्थ होते आणि नक्कीच अशा पद्धतीचा एक अस्त्र या ठिकाणी टाकलं गेलं आहे. गोलंदाज खूप चांगला सराव केला, अभ्यास चांगला आहे. मी म्हणेल एमोस पाटणची आत्तापर्यंत जी गोलंदाजी पाहिली तर सर्वच गोलंदाज चारी गोलंदाजांनी प्रभावित केले, प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि एमोस पाटणचे जे पाठीराखे आहेत ते समर्थक आहेत ते नक्कीच खुश असतील या संपूर्ण परफॉर्मन्ससाठी जो परफॉर्मन्स केला आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजीमध्ये चांगला निर्णय सार्थ ठरवला आहे, कर्णधाराला साथ दिली जाते. यावेळी बाहेर मूव्ह करतो. थँक्यू. नेक्स्ट मॅच के टॉस के बँक डायरेक्टर पंडित देसाई सर और पूनम जेना प्लीज कमेंट्री बॉक्स के पास जल्द से जल्द आइए. तो टॉस मोटा सामना आपल्या समोर येतोय, टॉस का बॉस कोण होगा निर्णय अभी बाकी है. आदरणीय गेस्ट वहां पर मौजूद है, उनके शुभ कार्यक्रमों द्वारा यहां पर टॉस का बॉस कौन होगा अगला मैच जो कि बड़ा मुकाबला होगा. संधी आहे बॅट्समन विक्रेनला या सामन्यामध्ये एक वेगळी खेळी करून दाखवायची आपल्या संघासाठी आणि जर वेगळी खेळी केली चौकार आणि षटकाराची आत्तजबाजी करायला हवी. आपल्या संघाला चांगलं टार्गेट जर द्यायचं आहे कारण नंतर गोलंदाजी आहे दबाव येणार. यावेळी शफल झाल्यात आणि अंपायर्सना प्रश्न विचारला जातात वेदर इट इज वाईड ऑर नॉट. अंपायर अचल आहेत, विचल झालेले नाहीत. इट्स अ डॉट डिलिव्हरी अगेन. लक्ष्मीकांत अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. शेवटचं षटक कर्णधाराचा जो विश्वास आहे की शेवटचं षटक स्लॉग ओव्हर्स आहेत आणि स्लॉग ओव्हर्समध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. राईट आर्म राऊंड वगैरे गोलंदाजी करतायत. यावेळी खूप चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी होती मात्र थोडेसे दिशासे भटके आहे और अंपायर यावेळी दंडित केलं जात आहे.
शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच विक्रेनला काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. नक्कीच कुंजन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत आहेत आणि कुंजनकडून चूक होत नाहीये. हादरा बसतोय संघ यावेळी आहे तो म्हणजे हेडक्वार्टर्स. चोवीस धावा झाल्यात. थँक्यू. बँक डायरेक्टर विकास कांबळे सर प्लीज कॉमेंटरी बॉक्स के पास आइए. बँक डायरेक्टर विकास कांबळे. नवीन फलंदाज मिनेश असतील. चोवीस अशी धावसंख्या धावफलकावर गडी बाद झालेत ते म्हणजे तीन. शेवटचे दोन चेंडू आहेत फलंदाज मिनेश साठी. कुछ कर दिखाना आहे आपली टीम के लिए जीत दिलानी है. निलेश ऑन स्ट्राइक यावे हलक्या हाथों से कटके है. गैप मैच बॉल यहाँ पर ट्रैवल होता हुआ दंदन आता हुआ यह जाता है. यहाँ पर बाउंड्री लाइन के बाहर गेंद शिरकत करते हुए अंपायर्स के इशारे करते जी हाँ यहाँ पर लगता हुआ खूबसूरत बेहतरीन ड्राइव चारन. तो निलेश बहरतो है मात्र खूब उशीर झाला. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणेल. शेवटचा चेंडू आहे निलेश साठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. यावेळी चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी केली. 28 धावा मात्र धावफलकावर आहेत. आजच्या दिवसातील मला वाटतं सर्वात लोएस्ट स्कोर आय थिंक आहे. गुणलेखक आम्हाला सांगतील किती धावसंख्या या ठिकाणी आजच्या दिवसातील उच्चतम आहे तसेच लोएस्ट आहे. फुल टॉस आहे मात्र कुंजन ज्या ज्या वेळेस क्षेत्ररक्षण करतील त्यावेळेस तुम्हाला चूक होणार नाही कुंजनकडून. इनिंग संपुष्टात येते. 29 इज द टार्गेट. फर्स्ट सेमीफाइनल का टॉस होने जा रहा है. करंजा स्ट्राइकर्स वर्सेस कोलाबा किंग्स. टॉस पंडित देसाई सर कर रहे हैं. करंजा स्ट्राइकर्स वन द टॉस एंड ही इज इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थैंक यू. It's a big match in front of you. The Naval Dockyard Cooperative Bank Limited organized Chhatrapati Shivaji Maharaj Premier League 2022. I welcome all the dignitaries and guests as well. Welcome all. Atishay Sangla Paddi sir, ya tikani ayojan kele. It's a magnificently organized tournament. Enjoying the all spectators as well as players also. And watching cricket on tennis cricket dot in live throughout the 181 countries and enjoying the match on this auspicious occasion of Chhatrapati Maharaj Shivaji Maharaj Jayanti. We are celebrating this as far as Navy is concerned. Kanoji Angre Admiral and the very close member of Maharaj on that 1674, the father of Navy, Adaniya Chhatrapati Srimant Yogi Shivaji Maharaj. So target is once again M.O. Sparkan. Target is very small, a very slow total,
low scoring match. 29 is the target to win this match for MO Spartan. As far as headquarter Cyclone is concerned, they want to restrict and defend the total, a lowest total of 29. If the bowlers get line length direction on this occasion, in this match, then definitely the match will be interested to watch. And here's the huddle going on in between the headquarters Cyclones team. Please, I request MO Spartans opening batsman. Please send your opening batsman immediately on ground. Please send your opening batter. Perhaps the umpires are waiting and all players are waiting. And don't waste time, please. After this match, a big match comes in this ground. First semi-final of this tournament. Please set your field. Players, I request all the players, captain of headquarters Cyclone, please set your field immediately. And as well as I request MO Spartan batter, please send your batter immediately for playing. Again, Rohit, jersey number 45. Again, the Rohit, the captain of Indian team, the captain of Mumbai Indians, Rohit Sharma. Can we expect such a performance, a hit performance from this Rohit? Bowling first. Please, fast karese. MO Spartan. Batters. I request, please. Vinayak on strike, non-strike. Shailendra. Vinayak and Shailendra, both the batters. For opening, as far as MO Spartans concerned, so limited 30 deliveries and 29 is the smallest total. Ball to ball, they want to win this match. They want to get runs as far as asking run rate is concerned. Less than 6.00. So again, Rohit from Combox End. The very low scoring game in this tournament. Umpires are signaling to score. Let's play. Samnela Suruat Hote. The 29 Dhavan Lakshya Yavele Ahe. Vinayaka and Shailendra Ki Jodi Madan Par Hai. Rohit Gendbaz. Humse Dur Jate Hue. Gendbaz Ji Karenge. Ji Haan. Is Bar Man Sanman Ke Saath Khela Halke Aato Se Khela Hai. और वहाँ पर शॉर्ट फाइन लेग पर क्षेत्र रक्षक है ना, तो एक रन मिलेगा, आगाज अच्छा हुआ है, तो सिंगल डबल के साथ क्रिकेट खेलेंगे, कोई रिस्क उठाना नहीं चाहेंगे क्योंकि लो स्कोरिंग गेम है। और जहाँ तक हेडक्वार्टर साइक्लोन का सवाल है तो बिल्कुल विकेट की तलाश होगी। ब्रेक थ्रू कौन सा गेंदबाज दिलाएगा? क्या रोहित हिट अपने नाम के समान होंगे? तो खेल दिखाना होगा। दो खिलाड़ी हम देख रहे हैं थर्ड ईयर सर्कल्स के बाहर, जो कि वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र में एक खिलाड़ी है, उसके बाद हम देखते हैं एक फील्डर जो कि लॉन्ग ऑफ क्षेत्र में तैनात किया गया है, किसी भी संभावित लक्ष्य की तलाश में रहेंगे। यहाँ पर रूम बनाना चाह सफल हुए शैलेंद्र, पहले गेंद पर सेट होने के पहले कुछ स्ट्रोक खेलना चाहते हैं, एरी फेरी स्ट्रोक। देखिए यहाँ पर विकेट की तलाश होगी और कोई भी रिस्क अगर आप उठाते तो बिल्कुल आपको खामियाजा भुगतना पड़ेगा। जहाँ तक MO Spartan की बल्लेबाजी का सवाल है तो खेलना है ध्यान पूर्वक, सावधानी के साथ। यहाँ पर सावधानी बरतनी होगी। आपको जानते पहचानते 1983 का वर्ल्ड कप, जो कि लो स्कोरिंग गेम था, और वेस्टइंडीज जो कि 183 रन बिल्कुल नहीं बना पाई। यहाँ पर अपील होती हुई, अंपायर अपील को खारिज करते हुए, और की क्या समाप्ति हुई है? जी नहीं, वहाँ पर क्षतिग्रस्त है, मेडिकल एड्स क्षतिग्रस्त हुए बल्लेबाज। Please run fast.
क्षति पोचले मात्र फिट एंड फाइन है छत्रपति छावे नक्की कुठलेही क्षति कुठलेही नुकसान कुठलेही दुखापत जुगारून आपल्या संघासाठी खेळताना आपण पाहतोय शैलेंद्र एक सामना आम्ही पाहिला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनिल कुंबळे गोलंदाज होते नक्कीच डोक्याला पट्टी लावून गोलंदाजी करत होते आणि अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघासाठी एक बहुमूल्य कामगिरी केली शैलेंद्र आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय पाहणं या ठिकाणी उत्सुकता आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी करतील आमच्यापासून कॉम्बॉक्स एंड करून मारा करतायत सामना करतील शैलेंद्र चांगला हिट आहे दुखापतीतून सावरताना आपण पाहतोय मै बक्षुंगा नाही जी हा मैं यहाँ पर आया हूँ अपनी टीम के लिए जीत जरूर दिलाऊंगा जी हा ये आता हुआ मैसिव हिट सिक्स रन्स थैंक यू डीजे शैलेंद्र के बल्ले से आता हुआ यह महीन लॉफ्टेड ड्राइव मिलते हैं छह रन सात रन बने हैं तू शेर तो मैं सब वह शेर दिखा दिया है शैलेंद्र ने अगर आप मुझे क्षति पहुंचा सकते हैं तो बैट बल्ला मेरे हाथ में है मैं भी आपको सिक्सर यहां पर दर्ज कर सकता हूं अच्छी यहां पर अच्छा बैटल है रोहित और शैलेंद्र के बीच में इस मैच का निर्णय क्या होगा जो भी निर्णय होगा लेकिन क्रिकेट अच्छा है यहाँ पर खेल दिखाया है दो खिलाड़ी को बीच में से वहाँ पर ट्रैवल होती है लेकिन अच्छी फील्डिंग रोका है एक रन यहाँ पर दोनों बल्लेबाजों के पास यहाँ पर मिलेंगे और किस समाप्ति हुई है रन संख्या यहाँ पर नो लॉस फॉर एट छह रनों की दरकार थी आस्किंग रन रेट था लगभग 6.00 के औसत से रन बनाने थे यहाँ पर रन संख्या स्कोर कार्ड पर दर्शाती हुई 8 फॉर द लॉस ऑफ नो विकेट सो धीरे से यहाँ पर संयम के साथ बल्लेबाजी करते हुए लेकिन शैलेंद्र क्षति पहुँचने के बाद उन्होंने अपने हौसले जाहिर किए थे और सिक्सर यहाँ पर लगाया था जी बिल्कुल सतेज क्या अपने नाम अनुरूप गेंदबाजी करेंगे देखना है किस अंदाज के साथ गेंदबाजी करते हैं क्योंकि आपके पास बैंक बैलेंस बहुत ही कम है मात्र 29 रन बनाने हैं लेफ्ट हैंडेड बैट्समैन थे सतेज बल्लेबाजी में खासा प्रदर्शन नहीं किया इस मैच में पिछले मैच की बात और थी इस मैच में आपको प्रदर्शन करना है सेमीफाइनल्स में कौन सी टीम जाएगी इसके बाद पहला सेमीफाइनल भी यहाँ पर खेला जाएगा फिर एक बार मैं यहाँ पर तहे दिल से स्वागत करता हूँ सभी दर्शकों का ये देखिए इस बार अवसर मिला जैसे रडार में गेंद मिलती है शैलेंद्र के बिल्कुल उस और स्ट्रोक खेलते हैं जो कि पसंदीदा क्षेत्र है उनका ऑन साइड में और सिंगल मूव्स ऑन टू स्कोर मूव्स ऑन टू 9 फॉर द लॉस ऑफ नो विकेट एक अच्छा क्रिकेट यहाँ पर है आयोजन समिति यहाँ पर महेंद्र मटकर जी हमसे गुजरते हुए कॉम्बॉक्स के सामने से बहुत ही यहाँ पर मेहनत की है अनुभव अच्छा है एक अच्छा नियोजन है इस बार हल्के हाथों से खेला है दूसरे के लिए जरूर पलटेंगे जी हाँ कॉल तो दिया है लेकिन नहीं सुरक्षित रहना चाहेंगे अपने अपने विकेट की कीमत दोनों बल्लेबाज बखूबी जानते हैं 10 यहाँ पर रन बने हैं 10 फॉर द लॉस ऑफ नो विकेट ये मायने रखता है सतेज हर संभव कोशिश करते हुए विकेट की तलाश है ब्रेक थ्रू कौन सा गेंदबाज दिला गया यहाँ पर खोद के निकल आए ब्लॉक होल्ड से और रिस्ट यहाँ पर कम्स इनटू द पिक्चर्स डीप जोन में फिर एक बार उसी जोन में गेंद जाते हुए 11 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट वो देखिए विकेट की तलाश रहेगी जब तक विकेट आपको नहीं मिलेंगे तब तक आप इस मैच में वापस नहीं आ पाएंगे इट्स अ गेम ऑफ क्रिकेट ग्लोरियस अनसर्टेनिटी अनिश्चितताओं का खेल है इस बार मैंने जैसे कहा कि आपको विकेट लेना है जी हाँ यहाँ पर विकेट मिलता हुआ सतेज की तारीफ करने हुई है विकेट प्राप्त किया है
अश्कर एस साहब बल्लेबाज बैटर है निरंजन सर नो अडल्ट प्लीज टीम हेडक्वार्टर्स साइक्लोन 11 फॉर द लॉस ऑफ द टू विकेट निरंजन न्यू बैट्समैन न्यू बैटर परहैप्स कुंजन एंड निरंजन क्या इन दोनों की गुंजन हमें दिखाई हमें सुनाई पड़ेगी तो बिल्कुल इस मैच में वापस आना है तो इस दोनों बल्लेबाजों के ऊपर काफी रिस्पॉन्सिबिलिटी होगी लेकिन किंतु परंतु दिस इज द गेम ऑफ क्रिकेट सतेज बैक टू बैक विकेट टेकर हैट्रिक का चांस है क्या यहाँ पर इस प्रतियोगिता में किसी गेंदबाज ने हैट्रिक ली है हमें बताएंगे जी नहीं हैट्रिक का अवसर है सतेज ऑन हैट्रिक हैट्रिक किस गेंदबाज ने ली है इरफान पठान जिन्होंने अगेंस्ट पाकिस्तान की जो हैट्रिक थी सबसे प्रभावित किया था टेस्ट मैच में पहले ओवर में उन्होंने हैट्रिक ली थी और चार विकेट चटकाए थे क्या उस मैच यहाँ पर उसकी यहाँ पर वो चित्र यहाँ पर दोहराएंगे सतेज को एक मौका है बिल्कुल मौके को बुनना होगा हैट्रिक बॉल फ्रॉम सतेज जी नहीं यहाँ पर गुंजन खामोश रखते हैं हल्के हाथों से खेला है जानते हैं पहचानते हैं कि हैट्रिक नहीं होने देंगे पाएंगे क्योंकि ठाकुर जो कि उरन से बिलोंग करते हैं 12 फॉर द लॉस ऑफ टू विकेट आफ्टर द कंप्लीशन ऑफ सेकेंड ओवर 6 रन मात्र बने यानी कि आस्किंग रन रेट जो है लगभग हर गेंद पर आपको रन बनाने हैं तो वो हिसाब से तो यहाँ पर रन बराबर बने हैं लेकिन विकेट यहाँ पर दो विकेट गिर चुके तो पहले में दो खिलाड़ी वापस है इन दो खिलाड़ियों पर पूरा दारोमदार है इनिंग्स का अब अगर विकेट आप खोते हैं तो बिल्कुल इस मैच में रोमांच बरकरार रहेगा कौन सा गेंदबाज है जो कि विकेट यहाँ पर और मैच में यहाँ पर ट्विस्ट लाएगा या फिर रोमांच लाएगा नए गेंदबाज हर्षद ठाकुर ठाकुर यह विकेट मुझे दे दे भाई तू भाई एक अलग अंदाज के साथ इस प्रतियोगिता में हम देखेंगे एक रोचक मुकाबला एक अलग बैटल देखेंगे एक भाई दूसरे भाई को कैसे खिलाता है या फिर बल्लेबाजी में यहाँ पर खेलता है कुंजन की गूंज यहाँ पर हमें सुनाई थी पहले ही वहां पर स्वागत किया है भाई का और भेज दिया है उस गेंद को 6 रनों के ऊपर आपको फुल टॉस मिलेगी तो बिल्कुल उस गेंद पर यहाँ पर बख्शेंगे नहीं पीछे हटे और वहां पर कैच खूबसूरत स्ट्रोक खेला है 360 डिग्रीज में एबी डिविलियर्स स्टाइल में अंपायर का इशारा फिर एक बार एक बेहतरीन मैसिव हिट 6 रन के लिए अब यहाँ पर सिर्फ मैच में मैं कहूंगा औपचारिकता फॉर्मेलिटी यहाँ पर शेष है दो गेंदों पर पूरी मैच का यहाँ पर जो मेहनत की थी सतेज ने उस पर पानी फेरा है दो सिक्सर के बाद मात्र 5 रन बनाने हैं जी हाँ यहाँ पर विकेट की तलाश में है हल्के हाथों से खेला है चेंज ऑफ पेस फ्रॉम हर्षद ठाकुर विकेट की तलाश में है भाई को आउट करना चाहते हैं दो सिक्सर लगाए और मेरे हाथ में भी गेंद है मैं भी आपको परिवर्तन दिखाऊंगा रिवर्स खेलने की यहाँ पर मनसा थी इस बार डॉट डिलीवरी मात्र 5 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए फुल टॉस है यहाँ पर विकेट क्या लेंगे जी बिल्कुल हर्षद कॉटन बोन हो वहां पर इजी जेल वहां पर इजी कैच यहाँ पर छोड़ा है अवसर था भाई को आउट करने का था दो सिक्सर के बाद एक न्यू रखी थी फुल टॉस लॉलीपॉप डिलीवरी यहाँ पर पेश की थी सर्व की थी लंच के बाद जैसे स्वीट डिश देते उस अनुरूप यहाँ पर डिश देते लेकिन वहां पर उस डिश को स्वीट डिश को हजम नहीं कर पाए फिर एक बार औपचारिकता के तौर पर गेंद यहाँ पर डेड अंपायर का इशारा आता हुआ स्कोरर की तरफ आ गया है डांसिंग डाउन द विकेट लेग ब्रेक जी बिल्कुल लेग ब्रेक गेंदे कर रहे हैं तो न जाने क्यों हर्षद ठाकुर ने इस ओवर में खामोश क्यों न रखा After the completion of third over, score moves on to 25.
तब 12 गेंदों में मात्र 4 रनों की आवश्यकता है। यहाँ पर देख रहे अगला मैच दो की बड़ा मुकाबला है, सेमीफाइनल्स ऑफ दिस टूर्नामेंट विच विल इन द प्रोग्रेस। यहाँ पर कुंजन मैन फ्रॉम उरन, रायगढ़ से बिलोंग करते हैं, पीछे हटे रूम बनाना चाहते हैं और वहां पर डेट डॉट डिलीवरी के साथ इस डिलीवरी की समाप्ति। विकास कुछ अपने टीम के लिए विकास करने के लिए कोशिश कर रहे, विकास गेंदबाज है, 4 रन की जरूरत है। नो यहाँ पर गेंदे शेष है 11, जी नहीं, यहाँ पर अच्छा विकास तो किया है, कुंजन की गूंज यहाँ पर सुनाई दी, जी हाँ यहाँ पर नो बॉल का इशारा है और 6 रन भी मिलते हुए, दाम तो दाम ऊपर गुटलियों के दाम यहाँ पर मिलता हुआ सिक्सर और इस मैच को जीत यहाँ पर दिलाई है टीम एमोस पाकन, इस टीम ने इस मैच को जीता है, कॉन्ग्रेचुलेशंस एंड वेल डन। यहाँ पर अच्छा खेल यहाँ पर दर्शाते हुए टीम हेडक्वार्टर साइक्लोन।